यूके के ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट और इंटरनेशनल योगा प्लेयर धनश्री लेकुलवारे द्वारा जागतिक महिला दिवस मनाते हुए विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। जागतिक महिला दिवस के उपलक्ष्य में धनश्री लेकुरवाले द्वारा महिला दिवस बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। इस दौरान विविध कार्यक्रमों का आयोजन भी किया गया, जिसमें एरो मॉडलिंग शो, योग प्रदर्शन, अखाड़ा ग्रुप डिमोन्स्ट्रेशन, लेजिम समूह प्रदर्शन, महिलाओं के खेल, पुरस्कार वितरण समारोह, फैशन शो आदि। इसके साथ ही महिलाओं को उपस्थिति में उपस्थितियों द्वारा मार्गदर्शन किया गया है। जागतिक महिला दिनाचा निमित्तान सर्व महिलांचा एकत्रीकरणाचा हे एक माध्यम आहे। आणि आज गाडनगरच्या या ग्राउंडवर आमच्या भगिनी धनश्रीताई लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात हा सर्व महिलांचा एकत्रीकरणाचा सण आम्ही सोहळा साजरा करतो आहे। या सोहळ्यामध्ये बहुरंगी असे कार्यक्रम आयोजित केलेले आहे। यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे आणि या महिलांच्या सहभागामुळे या सर्व महिला शक्तीचं एकत्रीकरणाचं हे एक माध्यम आहे। मी खऱ्या अर्थानं धनश्रीताईंचं अभिनंदन करील की त्यांनी या मातृशक्तीला या निमित्ताने एकवटलं आहे आणि जागतिक महिला दिनाचा हा उपक्रम मोठ्या प्रमाणात आमच्या प्रभागामध्ये साजरा होतो आहे। निश्चितच मी सर्व महिलांना या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देईल आणि सर्व महिला इथे एकत्रित झाल्या आहेत आणि हा सर्व योगा ग्रुप धनश्रीताई लेकुरवाळे आपण जाणताच की आंतरराष्ट्रीय योगपटू आहे आणि त्यांचा हा संपूर्ण योगा ग्रुप या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे। मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये उत्साह आहे आणि तो उत्साह आपण सर्वजण ग्राउंडवर बघतोय। इस दौरान धनश्री लेकुरवाले द्वारा कहा गया कि आज महिला दिवस के उपलक्ष्य में कई तरह के कार्यक्रमों का आयोजन किया गया है, जिसमें खास तौर पर एरो मॉडलिंग शो विशेष आकर्षण रहा है। इसी के साथ ही लेजिम नृत्य प्रस्तुति, योगा प्रस्तुति को भी उपस्थितियों द्वारा काफी सराहा गया। इसी के साथ ही धनश्री ने कहा कि आज महिला इस कार्यक्रम में बड़ी संख्या में उपस्थित है, जिसकी काफी अच्छी महसूस होता दिखाई दे रहा है। मी म्हणेल की पहिल्यांदाच माझ्या या साईडच्या एरियामध्ये एरो मॉडेलिंग शो झाला आहे आणि तुम्ही गर्दी बघताय। आम्ही फक्त 50-100 आता मी कालपर्यंत फक्त 300 लोक गेस केले होते, पण आता तुम्ही गर्दी बघून तुम्ही बघू शकता की 600 लोकांच्या पेक्षा पण जास्त इथे गर्दी आली आहे। मला वाटतं एरो मॉडेलिंग शो असेल किंवा इथे जे आपण लोकल जे नृत्य असेल किंवा योगा प्रात्यक्षिके आहे, तर ते बघायला लोक खूप चांगले आणि इंटरेस्टने येत आहे। आणि मला वाटतं सगळ्यात मोठा सक्सेस हाच आहे महिला दिवसांचा की सगळ्या महिला एकत्र येऊन इतकं छान प्रोग्राम नियोजन करते आहे। मला खूप मजा येत आहे, कारण माहिती आहे मी बऱ्याचदा मी तर योगा प्लेअर आहे, मी आपल्या यंगस्टरसोबत राहते, पण आज लहान मुलांसोबत आणि महिलांसोबत जो इतका छान प्रोग्राम मी म्हणजे एन्जॉय करते आहे, एक आयोजक म्हणून जी भूमिका होती ती वेगळी असते, पण सगळ्या नागरिकांसोबत एन्जॉय करणं हा खूप वेगळा असतो, तर मला दोघांच्या सोबत पण राहायला खूप छान वाटतंय। मी म्हणेल बघा, आपण महिला 24 तास घरात काम करता, आपण बाहेरचं पण बघतो आणि घरचं पण बघतो, पण कुठेतरी आपल्याला मानसिकरित्या पण तितकं सुदृढ राहणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पण गोष्टी आपल्याला कॉम्बिनेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे। ते जर असेल तर तुम्ही फिट आहे मी असं म्हणेल, आणि आपल्याला भारतात जर फिट ठेवायचं आहे तर योगा करणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून मी सगळ्यांना संदेश देईन, आपण आपल्या लाईफमधलं ॲटलीस्ट 30 मिनिट स्वतःसाठी द्यावा आणि नियमितपणे आपण योगा करावा। थँक यू। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में पूर्व पार्षद पिंटू झलके, किशोर कुमेरिया सहित अन्य अतिथि उपस्थित थे। सभी को महिला दिवस के उपलक्ष्य में हार्दिक शुभकामनाएं। संदेश देने के लिए मैं सिर्फ एक ही कहूंगी कि वुमेन्स एम्पावरमेंट, इसके तरफ हमने अभी काम करना चाहिए। और जैसे मैडम ऑलरेडी योगा कर रही है और सबको सिखाती है, तो नेचुरली स्वस्थ औरतें रहेंगी देश में तो स्वस्थ देश रहेगा हमारा। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।